आणीबाणीच्या काळात लढा देणाऱ्या व्यक्तींच्या गौरवासाठी एका महिन्यापेक्षा जास्त काळ कारावास भोगलेल्यांना दहा हजार रुपये तर एका महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना पाच हजार रुपये दरमा पेन्शन देण्याचा निर्णय शासनानं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापटही उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची संयुक्त जयंती मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं साजरी करण्यात आली भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त विषमता मुक्त, मुक्त, मुक्त भारताचं स्वप्न महामानवांनी दाखवलं ते पूर्ण करणं आपली जबाबदारी आहे असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे उपस्थित होते उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि रस्ते जिल्हा मार्गाची कामे त्वरित पूर्ण करण्याबाबतच्या कार्यवाहीस गती द्यावी असे निर्देश पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले सद्यस्थितीत सुरू असलेल्या योजनानिहाय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं